हॅलो मित्रांनो, नमस्कार. आज तुम्हाला फार्मट्रॅक 50 याच्या बम्फरबद्दल थोडीशी माहिती देतो, कारण बरेचसे लोक म्हणतात या बम्फर जे आहे हे फुल भरीव आहे की वेट किती आहे, असे बरेचसे प्रश्न मला विचारतात. त्यामुळे ह्या बम्फरबद्दल आज मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवतो आणि याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देतो. हे जे बम्फर आहे ना, टोटल 6 बोल्टने फिटिंग आहे. जसं साईडला इथे 2 बोल्ट येतात आणि इथे 2 बोल्ट येतात आणि हे 2 बोल्ट येतात, ठीक आहे. या 6 बोल्टनी हे बम्फर पूरं फिट होतं आणि डिझाईन पण खूप अट्रॅक्टिव्ह व्हायचं. ते साईडचे हे गार्ड वगैरे, आता हे आम्ही जुन्या ट्रॅक्टरवर बनवत आहे म्हणून हे वाकलं वगैरे आहे, लागलं असेल कुठे. तर हे जे आहे हे एक लुक एक जबरदस्त आहे. पुन्हा हे इकडल्या साईड पण हे स्टायलिश दिलेलं आहे आणि हे 2 बार पण आहे. आणि ह्याच बम्फरमध्ये इथं ॲडजस्टमेंटसाठी 2 बोल्ट नंबर प्लेट लावण्याकरिता त्यांनी दिलेले आहे, प्लस 4 बोल्टनी हे हुक पण दिलेले आहे. समजा एखाद्या वेळेस काही टोचन वगैरे लावायचं काम पडलं, इमर्जन्सी कुठं ट्रॅक्टर राहते ना पाण्या वगैरेमध्ये चिकलात, तर त्यावेळेस तुम्ही याला टोचन लावून बाहेरही काढू शकता. तर हे एक खास याच्यामध्ये आयटम दिलेला आहे, टोचनचा तो एकदम बेस्ट वाटला मला. आणि याचं जे वेट आहे पूर्ण 90 किलो एवढं वेट येते, 90 किलोच्या समथिंग. थोडं इकडे तिकडे होऊ शकते पण एक 90 किलो याचं वेट फिक्स येते खाली. फक्त एवढं ह्या बम्फरचं, हे जास्त वेट दिल्यामुळे काय हा ट्रॅक्टर लिफ्ट करत नाही. ज्यावेळेस तुमचा चढाईवर ट्रॅक्टर जाते त्याला ट्रॉली लागून असते ना, ट्रॉली लागल्यावर मुंडकं उचलायचे चान्सेस येते, लिफ्टिंग करते ट्रॅक्टर. तर हे बम्फर एवढं हेवी दिल्यामुळे हा ट्रॅक्टर लिफ्ट करत नाही. तर ह्या बम्फरचा हा एवढा एक फायदा आहे समजा. आणि जास्त बोल्ट असल्यामुळे हे काही लूजही होत नाही, जसं ते क्लॅम वगैरे जर लावून असल्या तर बोल्टही लूज होतात व्हायब्रेशनमुळे आणि बम्फरही लूज होते, हलण्याचे भरपूर त्याच्यामध्ये चान्सेस येत असतात. हे बोल्ट मला खूप जबरदस्त वाटले, 6 बोल्ट फिक्स आहे आणि हा ट्रॅक्टर जवळपास 2 वर्ष झाले चालू आहे. बम्फर एकदम हेवी आहे, हे लागलं असून तरी फक्त ते साईडचं वाकलं, पण बाकी एकदम बेस्ट आहे. तर हे 90 किलोमध्ये येते, 6 बोल्टनी फिट होते आणि सोबत त्याला हिचची पिन आहे. आणि बाकी जे सेंटर ॲक्सल आहे त्याचं ॲडजस्टेबल आहे, दोन्ही ॲडजस्टेबलवालं आहे, ठीक आहे मित्रांनो.